कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। भारतीय लहुजी सेनेच्या वतीने श्रामपुरात वीर लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सवात साजरी करण्यात आली। श्रामपूर शहरात रंगोली चौकात हनीफभाई पठाण यांच्या संपर्क कार्यालय येथे वीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती मोठ्या उत्सवात कोरोनाचे नियम पाळून साजरी करण्यात आली। सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रामपूर तालुक्याचे PI माननीय श्री साळवे साहेब, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा अध्यक्ष रझाकभाई शेख उपस्थित होते। क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची 227वी जयंती आज आपण श्रामपूरमध्ये साजरी करत आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी आलेले सर्व कार्यकर्ते, सर्व आमचे मित्र आणि या ठिकाणी आताच PI साहेब साळवे साहेब ते देखील या ठिकाणी येऊन गेले आणि आपण सर्व आज लहुजी साळवे जयंती निमित्ताने आज आपला मोठा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पाडत आहेत। सदर कार्यक्रमाला माजी नगरसेवक दीपक अण्णा कुराडे, माजी नगरसेवक मुन्नाभाई पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष शांतवंत खंडागळे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख रईस शेख, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र त्रिभवन, श्याम श्रीवास्तव कलाकार, तालुका प्रमुख साबीर शहा, शेरू कुरेशी, अमजद कुरेशी, उपमा मॅडम, संदीप शेळगे, जलील भाई शेख, सिकंदर भाई, हारून भाई तंबोली, सलमान पठाण, रमेश पोपटिया, रमेश खामकर, महमूद पठाण, शेख अहमद नसीर, राजू गुप्ता, युसुफ शेख, रमा अग्रवाल, राज शेळगे, ज्ञानेश्वर सोनार, गिरीश खामकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते।